नमस्कार मित्रांनो मी शुभम पाटील आज आपण या व्हिडिओमध्ये दोन हजार बावीसमधल्या मधल्या मेगा भरतीबद्दल बोलणार आहोत महाराष्ट्रामधली मेगा भरती रिपिटेटिव्ह आहे रिपिटेटिव्ह आहे त्याला म्हणतात पुनरात्मक डबल डबल होणार आहेत कारण तर महाराष्ट्राच्या या धर्तीवर दोन हजार एकवीस आणि बावीसच्या परीक्षा ह्या दोन्ही एकत्र होणार आहेत म्हणजे दोन हजार एकवीसला होणारी परीक्षा दोन हजार बावीसमध्ये मध्ये होणार आहे आणि दोन हजार बावीसची परीक्षा बावीसमध्ये मध्ये होणार आहे म्हणजे तुमचं एकानं जर पद हुकलं एका वेळेस दुसऱ्या वेळेस तुम्हाला चान्स आहे ना आणि ही भरती आहे कोणाची तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सीची ही भरती आहे आणि या एम पी सीच्या भरतीवर जवळपास याचं दोन हजार बावीसचं वेळापत्रक आलेलं आहे आता राज्यसेवाची परीक्षा आहे आपल्या जानेवारी महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये आपली याची आहे कशाची आहे आपली गट कची संयुक्त त्याच्यानंतर कंबाईनची आहे आणि त्याच्यानंतर गट कची आहे त्याच्यानंतर कोणची आहे तर त्या सेवा आहे आणि ह्या ज्या भरत्या आहेत ह्या भरत्या एकदम इंटरेस्टिंग आहेत त्यामुळे माझं सर्व माझ्या दर्शकांना माझ्या ज्या व्हिडिओ बघणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा फायदा त्यांनी घ्यायला पाहिजेत आणि या संधीचा फायदा कोण कोण घेऊ शकतो तर जे अपेअरिंगचे जे विद्यार्थी था। आहेत जे थर्ड इयरला आहे तर डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला तर त्या विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो कारण त्यांचं डिग्री झाल्या झाल्या ह्या सगळ्या परीक्षा त्यासाठी ते अप्लाय करू शकतात आणि अप्लाय आणि त्यांची जागासुद्धा ते फिक्स करू शकतात असं आहे आणि ह्या परीक्षेचं जवळपास स्पर्धा परीक्षेचं अंदाजे वेळापत्रक दोन हजार बावीसचं आलेलं आहे आता तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीसला जसं कोरोना व्हायरसनं महाराष्ट्राला पछाडलं होतं आणि त्याच्यानंतरचे जे मानवहानी झाली वित्तहानी आणि मानवहानी झाली त्याच्याबद्दल ह्याचा तुम्हाला अंदाज आहे त्याचा अनुभव आहे तुम्हाला त्याच्यामुळे यावरचं बा म्हणजे दोन हजार बावीसचं जे वर्ष होणार आहे ते एकदम परीक्षेचं होणार आहे सुव्यवस्थित परीक्षेचं होणार आहे आणि एम पी सी ही सर्वात महाराष्ट्रामधली सर्वात ट्रस्टेड पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे याच्या एक परीक्षा एकदम निसंकोचपणे कुठल्याही प्रकारचा गोंधळ न होता परीक्षा होत असता त्याच्यामुळे तुम्ही याचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा ही एम पी एस सीनं सर्वात मोठी दिलेली संधी आहे दोन हजार तेवीसपर्यंत काय होईल हे आपल्याला माहीत नाही त्याच्यामुळे बावीसचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या आणि हे ज्या परीक्षा आहात थोडक्यात तुम्हाला सांगतो राज्यसेवेची परीक्षेची ॲड सांगतो मी ॲड आली होती ऑक्टोबरला त्याच्यानंतर आपली दुय्य कंबाईनची येणार आहे कंबाईनची आली होती ऑक्टोबरला त्याच्यानंतर आपल्या गट कची कची आता या येणार आहे घटकची डिसेंबरच्या एकवीसपर्यंत येईल त्याच्यानंतर महाराष्ट्र राजतांत्रिकची डिसेंबरपर्यंत येईल ते विभागीय परीक्षा सुद्धा आता पी एस आयच्या त्याची डिसेंबरच्या एकवीसला येणार आहे त्याच्यानंतर सहाय्य कक्षा अधिकारी मर्यादित तेच डिपार्टमेंटल परीक्षा आहे ती डिसेंबर महिन्यातच येणार आहे आता लक्ष ठेवा त्याच्यानंतर राज्यसेवेची परीक्षा आहे डबल परीक्षा आहे जानेवारीमध्ये एक परीक्षा आहे आणि त्याच्यानंतर लगेच राज्यसेवेची जूनममध्ये परीक्षा आहे आणि त्याची ॲड निघणार आहे एप्रिलमध्ये लक्षात ठेवा आहे जानेवारीला आहे की जूनला आहे जानेवारीची दोन हजार एकवीसची आहे आणि बाचची ह्या बा, दोन हजार वीसची आहे ती येणारी आणि हे एकवीसची बावीसमध्ये येणार आहे समजून घ्या राजसेसेवा दोन आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर कंबाईनची सुद्धा आहे वनसेवेची सुद्धा आहे गटकची सुद्धा आहे आणि हे सगळं परीक्षेचं वित एकदम नियोजन पद्धतीचं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी पी डी एफमध्ये तुम्हाला हे सगळं पिन करून देतो कमेंट बॉक्समध्ये दे हे सुद्धा तुम्हाला पिन राहील आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ही पी डी एफ मी तुम्हाला पोहोचवून देतो हे तुम्ही सविस्तरित्या आरामानं बघून घ्या आणि चांगल्या पद्धतीनं अभ्यास करायला सुरुवात करा कारण की ही सर्वात मोठी सवर्ण स सुवर्ण संधी आहे आणि या संधीचा फायदा सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना घ्यायला काही हरकत नाही हेच आपल्याला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं होतं या सबस्क्राईबवाल्याला सुचवायचं होतं आणि मला बऱ्याच जणांना सांगितलं होतं की बा तुम्ही एम पी सीच्या वेळापत्राबद्दल सांगा त्याच्यामुळे मी तुम्हाला आरामशी स्पष्टपणे सांगत आहे असो अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता तुमच्या प्रतिसादावरचा हा व्हिडिओ मी बनवला होता आणि तुम्हाला जर काही शंका जर असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद